महिलांच्या तसंच बालकांच्या सक्षमीकरणाबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधान विशेष आग्रही आहेत त्यामुळे महिला आणि बालकल्याण विभागानं आपल्या विविध राज्यस्तरीय तसंच केंद्र सहायिक योजनांचं प्रभावी कार्यान्वयन करून देशापुढे आदर्श निर्माण करावा अशी सूचना राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांनी राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाला केली आहे महिला आणि बालकल्याण विभागानं आज मुंबईत राजभवनात राज्यपालांपुढे विविध योजनांचं सविस्तर सादरीकरण केलं महिला सुरक्षा पोषण आहार आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना अतिशय चांगल्या आहेत मात्र योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते आहे का हे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधूनमधून प्रत्यक्ष भेट देऊन देखरेख करावी असे निर्देश त्यांनी दिले राज्यांतर्गत महिलांची मानवी तस्करी तसंच राज्यातील परप्रांतीय मजुरांच्या मुलांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा याबाबत पंधरा दिवसात माहिती देण्याच्या सूचना राज्यपालांनी यावेळी दिल्या राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये स्त्री पुरुष गुणोत्तराचं प्रमाण दोन हजार एकच्या तुलनेत सुधारत आहे याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केलं बुलडाणा सातारा यासारख्या काही जिल्ह्यात स्त्री पुरुष गुणोत्तर वर्षागणित लक्षणीयरित्या का बदलते आहे याचा साकल्यानं अभ्यास करावा अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली